सोलापूर, पुणे, लातूर येथे विविध ठिकाणी 20 दुचाकी चोरल्या प्रकरणी दोघा चोरांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. शंकर पांडुरंग पांगे वय 25 काटी तुळजापूर, किशोर भगवान घोडके वय 28 मालेगाव बार्शी या दोघांना तुळजापूर रस्त्यावरील पसारे वस्ती येथे अटक करण्यात आली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र वाढले होते. या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंखे व त्यांचे पथक चोरांचा माग काढत होते. सोलापूरसह पुणे लातूर या ठिकाणी चोरी केलेले दोघेजण पसारे वस्तीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर 20 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 दुचाकी चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली. हवालदार दीपक नागटिळक, अजय अडगळे, शीतल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, विजय वाळके, संदीप जावळे, निलेश शिरूर या पथकाने ही कारवाई केली. सोलापूर शहरामध्ये चोरीला जाणाऱ्या मोटरसायकलच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री हरीश बैजल सर आणि माननीय पोलीस उपायुक्त सोलापूर शहर गुन्हे माननीय बापू बांगर सर यांनी गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील नंदकिशोर सोळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील अधिक कर्मचारी दिलीप नागटिळक, अजय आडागळे, शीतल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, विजय वाळके, संदीप जावळे, निलेश शिरूर हे असे कर्मचारी ह्या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना सोलापूर शहरामध्ये संशयास्पद रीतीमध्ये मोटरसायकलच्या चोराच्या प्रयत्नात असताना काही इसम दिसून आले. त्यांनी त्यांना शिताबीने जागेवर पकडले आणि त्यांच्याकडे अधिक केलेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडून एकूण 20 मोटरसायकल ज्या चोरीला गेलेल्या होत्या त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त केलेल्या एकूण 20 मोटरसायकलपैकी 9 मोटरसायकलच्या संबंधात गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झालेली आहे. अन्य 11 मोटरसायकलच्या बाबतीमध्ये गुन्हे अद्यापर्यंत दाखल झालेले आहेत का नाही या अनुषंगाने तपास सुरू आहे. सदरच्या मोटरसायकल ह्या उस्मानाबाद, लातूर, पुणे, पुणे पिंपरी चिंचवड इत्यादी परिसरातल्या असल्याचे तपासात आढळून आलेले आहे. नागरिकांना या माध्यमातून एक सूचना करायची आहे की एचएफ डिलक्स आणि ज्या स्प्लेंडर गाड्या आहेत या गाड्यांना कॉमन चाव्या सगळीकडे लागत असतात आणि ह्या कॉमन चाव्या लागल्यामुळं अशा प्रकारच्या गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण जास्त आहे. तरी अशा गाड्या ज्या नागरिकांच्याकडे आहेत त्यांनी आपल्या गाड्या ज्या ठिकाणी आपण पार्क करणार आहोत त्या ठिकाणी व्हील पार्किंगमध्ये व्हील लॉकचा जर आपण वापर केला तरी अशा घटनांना प्रतिबंध घडू शकेल. अशा पद्धतीने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचं आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे आणि गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जप्त केलेल्या ह्याच्यामध्ये 20 मोटरसायकल या साधारण 10 ते 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला. गुन्हेगार हे पूर्वीच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अगर कसे याबाबत चाचपणी सुरू आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.